नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी सिद्धी परदेशी. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या 2 स्वीकृत सदस्यांनी दिलेले राजीनामे मंजुरीला अखेर मुहूर्त लागला आहे. दिनांक 18 मार्च 2021 रोजी निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे सुरेश दाभाडे तर जनसेवा विकास समितीचे रवींद्र आवारे या स्वीकृत सदस्यांनी डिसेंबर 2020 मध्ये आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. परंतु 2 महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी देखील याच्या मंजुरीबाबत काहीच चालना दिसत नव्हत्या. याबाबत राजीनामे गहाळ झाल्याची चर्चा देखील सुरू होती. या पार्श्वभूमीवर 23 फेब्रुवारी 2021 रोजी पुन्हा राजीनामे देण्यात आले आहे. हे राजीनामे मंजूर झाले आहेत व यानुसार स्वीकृत सदस्य निवडण्यासाठी 18 मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता अद्याप तरी पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असे ते म्हटले आहेत. त्यामुळे इथे वर्णी कोणाची लागणार आणि संधी कोणाला मिळणार याकडे सर्व तळेगावकरांचे लक्ष आहे. अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.